अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन परभणी सेलू तहसील कार्यालयाकडून जप्त करण्यात आले आहे वाळू वाहतुकीस बंदी असताना सेलू तालुक्यांमध्ये खादगाव येथे एक वाहन अवैध वाहतूक करत असताना गोपनीय माहिती सेलू तहसीलदार बालाजी शेवाळे यांना मिळाली त्या अनुषंगानं सेलूचे से नायब तहसीलदार प्रशांत थारकर कर्मचारी चाऊस साखरे व इतर सहकार्यानी त्या वाहनाचे लोकेशन घेऊन हे वाहन ताब्यात घेतलं पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालय येथे लावण्यात आलं या वाहकांकडून एक लाख पंचवीस हजार दंड आकारण्यात येणार असून या प्रकरणामुळे नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन आणि वहन करताना मंठा तालुक्यातील जोगदंड नावाच्या ट्रॅक्टर मालकाने ट्रॅक्टर घेऊन जात असताना आमचे नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी तलाठी यांनी त्याला पकडलं आणि दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालय सिलूच्या परिसरामध्ये त्याला आणलेलं आहे अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात कारवाया आम्ही करीत आहोत आणि आम्ही जनतेला आवाहन करतो की ज्या ठिकाणी अवैध उत्खनन होत असेल त्या ठिकाणी सरपंच आणि तलाठी आणि ग्रामसेवक त्या त्या ठिकाणी त्यांनी बंदोबस्त करावा आणि जर होत नसेल बंदोबस्त तर तहसील कार्यालयाला पथकाला आम्हाला कळवावं जेणेकरून आम्हाला कारवाई करता येईल